हरि ओम प्राणायाम साधनेचा हा दुसरा पाठ आहे. आपण तीन ओंकार आणि गुरुवंदना म्हणून सुरू करणार आहोत. मी सांगतोय माझ्या मागून म्हणायचं. श्वासावरचं नियंत्रण म्हणजे प्राणायाम अशी काही माहिती घेतली होती आणि मग दीर्घ श्वसनाला आपण सुरुवात केली. प्राणायाम श्वसनावरती नियंत्रण आणणं काल आपण हे पाहिलं होतं की श्वासाचं नियंत्रण हे इच्छावरती मज्जा संस्थेकडे पण आहे आणि अनिच्छावरती मज्जा संस्थेकडे पण ते आपल्याला पाहिजे आपण नियंत्रित करू शकतो नाहीतर ते आपोआप चाललेलंच आहे. जशी गरज असेल तसं श्वासाचं नियंत्रण मेंदूच्या माध्यमातून की ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम अनिच्छावरती मज्जा संस्थेच्या माध्यमातून होत असते. आपण 2 सेकंदात श्वास घेतो 2 सेकंदात श्वास सोडतो नेहमीच्या पद्धतीने जेव्हा आपण आरामशीर बसले असतो त्यावेळेला आपली गती वाढली कामाची हालचालीची की श्वासाची गती वाढते हे आपल्याला माहिती. दीर्घश्वसन आपण उलट करतोय गती वाढवायची कमी करतोय आणि म्हणून संथ सावकाश आणि दीर्घ श्वास घ्यायचा संथ सावकाश आणि दीर्घ श्वास सोडायचा हे दीर्घश्वसन आहे. आणि याच्यामधून आपल्याला जास्ती प्राणवय मिळतो असं हे आधीच्या पाठात सांगितलं. त्याच्यामध्ये थोडीशी आकडेवारी लक्षात घेणं आवश्यक आहे कारण त्याशी आपल्याला महत्व कळणार नाही. आपण तो नेहमी श्वास घेतो घेतो आणि सोडतो चालूच आहे आयुष्यभर. तर सामान्यतः आपण किती हवा घेतो असा विचार करतो फार पण विचार करत नाही. डॉक्टर लोकांच्या पुस्तकात दिलेलं असतं सगळं ते आपण घेतो 600 cc म्हणजे 500 ते 600 थोडं इकडे इकडे होऊ शकतो नाही साधारण 1/2 लिटरच्या आसपास हवा आपण घेतो प्रत्यक्ष असं तेवढीच बाहेर सोडतो. फक्त बाहेरच्या हवेमधला जो प्राणवायू आहे तो आपण शोषून घेतो काही प्रमाणात आणि आपल्या शरीरात त्या प्राणवायू वापरल्यानंतर निर्माण होणारा गर्भद्वीय प्राणवायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो. आता बाहेरची हवा जी शुद्ध हवा आपण घेतली विचारात जशी आपल्या आश्रमात आहे शुद्ध हवा आहे शुद्ध हवेत देखील काही सगळा प्राणवायू नसतो 21% प्राणवायू असतो. 79% नायट्रोजन नावाचं एक वायू पण त्याचा आपल्या शरीराला काही उपयोग होत नाही पण तो हवेत असतो ते आपण श्वास घेताना जी हवा घेतो त्याच्यामध्ये 79% नायट्रोजन असतो आणि 21% ऑक्सिजन असतं आणि या 21%मधला आपण फक्त 5% शोषून घेतो 16% परत पाठवतो
म्हणजे आधी हवेत असतो 21%, त्यातलाच 5% घ्यायचा शिशु आणि त्याच्यावरती आपलं सगळं ठीक चाललंय जीवन. त्या दीर्घ श्वसनात काय होतंय म्हणजे आपण 600 cc घेतो, आपल्याला वाटतं 600 घेतो म्हणजे काय तेवढंच क्षमता असेल म्हणून घेतो 600. निसर्गाने दिलेलं आहे ते चाललंय सगळं व्यवस्थित, आपण काही त्यात करत नाही. पण तसं नाही आहे, आपल्या फुप्फुसाची क्षमता ज्यात ही हवा जाते आणि प्राणवायू शोषून घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड टाकला जातो, हे सगळ्या ज्या प्रक्रिया चालतात ते फुप्फुस, फुप्फुसाची क्षमता आहे 6000 cc. तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल क्षमता 6000 cc आणि आपण किती वापरतो 600 cc. हे पूर्ण वाढ झालेला निरोगी माणूस असं म्हणूया आपण, हा त्याच्या फुप्फुसाच्या क्षमतेपेक्षा 10% फक्त वापरतो, 90% वापरतच नाही. म्हणजे बराचसा भाग असा आहे जिथे हवा पोचत पण नाही, 10% भागतं सगळं आणि तरी आपलं सगळं ठीक चाललं. मग 600 cc ऐवजी आपण समजा 6000 cc घेतली तर काय होईल बघा, आपल्याला अंदाज करते की 600 cc घेतो आपण फक्त तरी आपलं सगळं व्यवस्थित चाललंय, मग 6000 घेतली तर किती जास्ती प्रमाणात प्राणवायू पण मिळेल, सगळं कामं पण होतील, श्वसन संस्था पण चांगली चालेल, सगळी क्षमता वापरली जाईल पूर्ण क्षमता. म्हणजे परमेश्वराने प्रत्येकाला एवढी मोठी क्षमता दिली आहे आणि बाहेर हवा दिली आहे ती पण फुकट आहे, कोणी बंदी घातलेली नाही, तुमच्या जास्ती हवा घेतली कोणी काय म्हणणार नाही तुम्हाला कशाला जास्ती घेतली, किती पण घ्या, मग तुम्हाला घेण्याची क्षमता पण दिली आहे, हवा पण दिली आहे, जीवनाला हवा आवश्यक पण आहे, पण तरी आपण घेत नाही हे आपलं दुर्दैव आहे. आणि ही जास्ती हवा घ्या असं कोणीही सांगत नाही आणि शिकवत पण नाही. तुम्ही विचार करा, लहानपणी तुम्हाला कोणी शिकवलं नाही, आईवडिलांनी शिकवलं नाही, शाळेत शिकवलं नाही, कॉलेजमध्ये शिकवलं नाही, किती मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा ही आकडेवारी शिकवतात पण जास्ती हवा घ्यायला शिकवत नाही. जास्ती हवा घ्यायला फक्त योगाच्या वर्गात शिकवलं जातं, प्राणायाम शिकतात. म्हणून दीर्घ श्वसनाचं महत्व लक्षात, की भरपूर हवा घ्या, सगळ्या फुप्फुसाची क्षमता वापरा ना तुम्ही, काही पैसे पडत नाही तरी. म्हणून फुप्फुसाची सगळ्यात जास्ती क्षमता, जास्तीत जास्त क्षमता वापरणे म्हणजे दीर्घ श्वसन आहे आणि दीर्घ श्वसन हा प्राणायामाचा पाया आहे. आणि म्हणून आपण काल सुरुवात केली थोडे थोडे, आपण हळूहळू त्याच्यावर भर देणार आणि आणखी प्राणायामाचे प्रकारे पुढे बघणार आहोतच. किंवा आपल्याला भरपूर जर हवा घ्यायची असेल तेवढी सोडली पण पाहिजे, दोन्ही गोष्टी महत्वाच्या. आता फुप्फुसाचा विचार केला तर काय असेल, 6000 cc क्षमता आहे फुप्फुसाची, तर त्याच्यामधली 3000 cc हवा कायम असते फुप्फुसात, एक रिकामं होत नाही, फक्त 600 घेतली 600 सोडली असं होत असतं, पण प्रत्यक्ष 3000 cc असतेच, निम्म फुप्फुस भरलेलं असतं, पण ती हवा कशी असते, त्यात कार्बन डायऑक्साईड मिसळलेलं असते, शुद्ध हवा नसते, त्या 3000 अशी मिश्र हवा आहे, त्याच्यामध्ये आपण 600 cc शुद्ध घेतो, मग त्यातला काही प्राणवायू शोषून घेतो, मग ती थोडी अशुद्ध होते, मग ती 600 cc बाहेर टाकतो, 3000 आहे तिची साहेब, सगळं फुप्फुस शुद्ध होतच नाही कधी. दीर्घ श्वसनात काय करतो आपण, की सगळीच्या सगळी हवा बाहेर टाकतो, जेव्हा आदर्श पद्धत करून त्या तुम्ही दीर्घ रेचक केला, श्वास सोडला सगळा, तर सगळी हवा बाहेर काढायची. म्हणून आपण 600 घेतो ती बाहेर टाकतोच, उरलेले 3000 पण टाकतो, म्हणजे सगळं फुप्फुस रिकामं झालं सच्चा, आणि सगळं फुप्फुस शुद्ध हवेने भरतो. म्हणजे आपला फरक लक्षात येईल, सगळं फुप्फुस रिकामं करायचं आणि सगळं फुप्फुस शुद्ध हवेने भरायचं, किती चांगला प्राणवायू मिळेल, किती चांगली फुप्फुसाची कार्यक्षमता पण वाढेल त्याच्यामध्ये. हे सगळं दीर्घश्वसनात साधतं लक्षात घ्या, आणि म्हणून दीर्घश्वसन खूप महत्वाचं आहे. बाकीचे प्राणायाम आपण काय करायचं ते करणारच आहोत, पण किमान दीर्घश्वसन तरी करावं. दिवस जर आपण 600 घेतो 600 सोडतो चालूच आहे, त्यात काय बदल करता येणार नाही, पण निदान काही वेळ जरी तुम्ही भरपूर हवा घ्या, भरपूर हवा सोडा, फुप्फुस पूर्ण रिकामा करा, स्वच्छ करा आणि परत शुद्ध हवेने भरा, हा दीर्घश्वसनाचा परिणाम. एवढा सगळा योगाच्या ग्रंथात दिलेला नाही, पण आधुनिक विज्ञानाने जे काय शिकवलंय आपल्याला शरीरशास्त्र, त्याच्या आधाराने आपल्याला हे सगळं गणित मानता येतं. आणि म्हणून दीर्घश्वसन खूप महत्वाचं आहे, आपण प्रत्येकाने किमान 10-15 मिनटं तरी दीर्घश्वसन केलं पाहिजे, किमान
चोवीस तासापैकी. म्हणजे काय सगळं फुप्फुस शुद्ध होऊन जाईल असं सगळं. एकदा दिवसात नाही एकदा तरी थोडं शुद्ध करा, बाकी दिवसभर चाललंच आहे म्हणजे चालले. त्या ठीक आहे, आपण आता परत सुरुवात करूया. तर आपण काल आपण सुरुवात जी केली होती, पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे की एक आसन स्थिर झालं. कारण आसनामध्येच गडबड झाली तर तुमचं लक्ष श्वासाकडे जाणारच नाही. श्वास नियंत्रण करायचं असेल तर मन पूर्ण श्वासाकडे जाईल. तुमचं गुडघा दुखायला लागला, मनगट दुखत होते, घोट्यात त्रास झाला, तुमचं लक्ष तिकडे जाईल, श्वास नियंत्रण कसं करणार. म्हणून अतिशय सुखकारक असं आसन पाहिजे. पद्मासन सगळ्यात चांगलं नाही जमलं तर स्वस्तिक असेल, नाही तर वज्र असेल, साधी मांडी घालणं काय तुम्हाला बसत तसं बसत. पण कुठेही त्रास होता कामा नये म्हणून स्थिर सुखम आसनम अशी व्याख्या. स्थिर पण पाहिजे आणि सुखकारक पण पाहिजे. अशा कुठल्या तरी का आसनात आपण बसा जसं जमेल तसं. आताची ध्यानमुद्रा त्याला तर काही अडचण नाही. ती ध्यानमुद्रा नाडी स्थिर केला पिकी पडते, हृदयाच्या टोके संत गतीने व्यवस्थित पडायला लागते, उगीच कमी जास्त होत नाही. तेव्हा अशा ध्यानमुद्रेमध्ये बसायचं आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ असणं हा पुष्कळ गोष्टीकरता उपयोगी हळूहळू कळे जाते. श्वास घेण्याकरता सुद्धा पाठीचा कणा ताठ असतो, म्हणजे सगळं फुप्फुस रिकामं करता येतं, सगळं फुप्फुस भरता येईल. तुम्ही असं वाकून बसला तर सगळं फुप्फुस रिकामे होणार नाही, सगळं भरणार नाही. आणि मग शरीराचं शिथिलीकरण करायचं, कारण शरीरामध्ये ताण असतातच कुठून कुठे, ते लक्षपूर्वक आपल्याला शिथिल करावं लागतं. शरीर जेवढं शिथिल होईल तेवढं श्वास संत चालतो, तेव्हा शब्दश्वासावर नियंत्रण व्यवस्थित करता येतं. या सगळ्या गोष्टीचा उद्देश काय की श्वासावर नियंत्रण व्यवस्थित करता आलं पाहिजे. त्याच्यात आता शरीराचं शिथिलीकरण करायचं आहे. तर आपल्याला तुम्हाला सांगितलं शरीर ढिलं टाका, तुम्ही टाकू शकता आत्ता सोडून, तुम्ही सगळं शरीर ढिलं सोडून बसाल. फक्त पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा, बाकी सगळं शरीर ढिलं करा, तुम्ही करू शकता. पण ते अधिक परिणामकारक पद्धतीने करता येते. कसं ते मी सांगतो आहे की आपण मनाने एक एक अवयव ढिलं टाकायचं. मी सूचना देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही करत जायचं, मनाने करायचं. किंवा डावा हात ढिला करा, मग तुम्ही डाव्या हात असे सगळेच नाही ढिले करायचे. असं मी एक एक अवयव सांगणार आहे, बघूया. डोळे मिटून घ्या आता. सगळं लक्ष आपल्या शरीराकडे एकाग्र करा. आपण एका विशिष्ट आसनामध्ये बसलो आहोत, हात ध्यान मुद्रेमध्ये आहे, ती सगळी कल्पना करायची आहे. डावा हात ढिला करायचा आपला सगळा, खांद्यापासून करंगळीपर्यंत सगळे स्नायू ढिले करा. त्या शरीराची डावी बाजू आहे, छाती आणि पोटाची डावी बाजू ढिली करायची. बघा जमेल तेवढं करा, एकदम काय 100% जमणार नाही, पण प्रयत्न करा. छातीची आणि पोटाची डावी बाजू ढिली करायची आहे. डावा पाय ढिला करायचा आहे सगळा, कमरेपासून करंगळीपर्यंत. आता उजवा हात ढिला करा, खांद्यापासून करंगळीपर्यंत. छातीची पोटाची उजवी बाजू ढिली करा. उजवा पाय ढिला करा, कमरेपासून करंगळीपर्यंत. आपल्या लक्षात येतं की ते अवयव ढिले होत आहेत. हळूहळू आणखी आपल्याला जमेल सहजपणे. त्या पाठीच्या कण्याचे सगळे स्नायू ढिले करा. फक्त वाकू नका कमरेत किंवा मान, पण तरी देखील ताण काढून टाका. शरीराची पुढची वर छाती आणि पोटाचे स्नायू ढिले करा. मानेचे स्नायू ढिले करा सगळे, पण वाकू नका मान पुढे. चेहऱ्याचे सगळे स्नायू ढिले करा, कपाळापासून जिभेपर्यंत. बघा आपलं सगळं शरीर शिथिल झालंय, मगापेक्षा शिथिल झालंय आणि छान वाटतंय पुन्हा. आणि शरीराने ताण गेल्यानंतर साहजिकच प्रसन्न आणि छान वाटणार आहे आपल्याला. आता शरीर पूर्ण शिथिल झालेलं आहे, आता लक्ष श्वासाकडे द्या. नाकाच्या टोकाशी श्वासाची जाणीव होती आपल्याला, अगदी हवा आत जाते बाहेर येते. शरीर ढिलं पडल्यामुळे श्वास अधिकाधिक संथ होत चाललेला आहे लक्षात. या श्वासावर नियंत्रण आणायचं आपल्याला. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. सुरुवात करायची आपल्या आपणच. सावकाश घ्यायचा अगदी, आणि जितका सावकाश घेईल तितका सावकाश, जितका लांब घेता येईल तितका लांब घ्यायचा आहे. सोडताना पण जितका लांब सोडता येईल तितका लांब सोडायचा आहे, जितका सावकाश सोडता येईल तितका सावकाश सोडायचा आहे. सुरू करायचं आहे आपण दीर्घ श्वसन. संथ सावकाश आणि दीर्घ पूरक
संथ सावकाश आणि दीर्घ रेचक इतरांचा अभ्यास आपण आधीच्या पाठात केला होता. आता आपण पुढच्या टप्प्यात येणार आहोत की तालयंत्र सुरू करणार आहे. आपण काल मोजले होते किती आकड्यात घेतलं किती आकड्यात सोडलं, पण आता आपण त्याच्यावर बंधन आणायचं म्हणजे नियंत्रण ठेवायचं आहे. चार आकड्यात घ्यायचं आणि चार आकड्यात सोडायचं, म्हणजे चार टोकेपर्यंत घ्यायचं आहे चार टोकेपर्यंत सोडायचं आहे. ते जमत असेल तर पाच टोक्यात घ्या पाच टोक्यात सोडा, ते जमत असेल तर सहा टोक्यात घ्या सहा टोक्यात सोडा. आपल्याला कुठलं जमतं ते बघा. सुखकारक वाटलं पाहिजे, एवढी ताण दिलाय जास्ती ओढताण झालेली आहे दमछाक झाली आहे दमल्यासारखं झालं असं नको व्हायला. सहजपणे जमेल तसं चारास चार पाचास पाच किंवा सहा सहा हे मात्र महत्त्वाचं आहे. जेवढ्या आकड्यात घ्याल जेवढ्या टोक्यात घ्याल तेवढ्या टोक्यात सोडायचं. तालयंत्र सुरू होत आहे आपण लक्ष द्यायचं आहे. आपल्या आपण आकडे मोजायचे चारास चारने सुरुवात करा फक्त अगदी सहज जमतं आहे असं वाटलं तेव्हा पाचास पाच करा, तेही सहज जमतं आहे असं वाटलं तर सहा सहा करा. थोडा मी काही सूचना देत नाही याचा अर्थ तुम्ही ते दीर्घश्वास चालू ठेवायचं लक्षात ठेवा. आता आपलं दीर्घश्वसनाचं आवर्तन चाललेलं आहे, श्वास सोडून झाला किंवा थांबायचं आहे आणि संतश्वसन चालू ठेवायचं, थांबायचं आणि संतश्वसन चालू ठेवायचं, पण श्वास सोडायचा पूर्ण आणि मग संतश्वसन चालू ठेवायचं आहे. आता आपलं प्रमाण निश्चित झालं असेल चारास चार किंवा पाचास पाच किंवा सहा सहा. आता काय करायचं आहे की श्वास सोडणं जे आहे म्हणजे रेचक आता जास्ती लांबवायचा प्रयत्न करायचा. उरक मी श्वास घेणं तेवढाच ठेवायचं. समजा तुम्ही आता पाचास पाच करत असाल तर घेताना श्वास पाचमध्येच घ्यायचा आहे, पण सोडताना पाचच्या ऐवजी सहा सात आठ नऊ दहा डबल होईपर्यंत काय अडचण आहे. आपल्याला आदर्श म्हणजे चारास आठ पाचास दहा किंवा सहास बारापर्यंत जायचं आहे. एकदम जायला वेळ लागेल पण लक्षात ठेवलं पाहिजे त्या दिशेने प्रगती करायची. त्यामुळे श्वास घेताना जो आकडा आहे तो कायम ठेवायचा आणि सोडताना जो वाढवायचा आहे किती वाढवता येईल तेवढा बघा आणि दरवेळा तेवढंच ठेवायचं. तुम्ही सहामध्ये पाचमध्ये घेतलं तर तुम्ही सातमध्ये सोडलं, मग सातमध्ये सोडा काही वेळा म्हणजे तुझी सवय होईल. मग तुम्ही ते सातचं आठ करू शकाल, आठचं नऊ करू शकाल, नऊचं दहा करू शकाल. अशा पद्धतीने याचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास करण्याचं तंत्र आपण लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी तंत्र आपल्याला शिकवलं जाईल, नंतर प्रत्यक्ष सराव आपण आपल्या दृष्टीने करू शकणार आहातच. तर पुन्हा घ्या डोळे मिटून घ्या आता आणि आता रेचकाचं प्रमाण वाढवायचं लक्षात घ्या. किती वाढवायचं आहे तुम्हाला जे सहजपणे शक्य होईल ते सुरुवात करायची आहे. पूरक आहे त्या टोक्यामध्ये रेचक जास्तीत जास्त लांब, पुन्हा पूरक पुन्हा रेचक अशा पद्धतीने चालू ठेवायचं आहे.
आपला रेचक झाला की थांबायचं आहे, आधीच थांबू नका, मध्ये आले पूर्ण श्वास सोडायचा आहे आणि मग संत श्वासन चालू ठेवायचं. नेहमी करता लक्षात ठेवायचं की आवर्तन पूर्ण झालं पाहिजे, मध्ये आधी थांबायचं नाही कुठे. आता दीर्घश्वासाचं आवर्तन पूर्ण करा आणि थांबा. त्याचा आणि अभ्यास करायचा आहे, आपण हळूहळू प्रमाण वाढवत जाणार आहोत, त्याचा सराव करणार आहोत, त्या टप्प्याटप्प्याने होईल, तुम्हालाही तो आपल्याला व्यक्तिगत सराव पण करता येऊ शकेल. आता प्राणायामाचा एक प्रकार आपण बघणार आहोत, पण मी सुरुवातीला सांगितले प्राणायामामध्ये विभंगयुक्त कुंभक आहे तो आपण शिकणार नाही. निर्णय पूरक रेचकांचे प्रकार सांगितले प्राणायामाचे प्रकार, त्यातले काही आपण शिकणार आहोत, काही सोपे सोपे आहे त्याची सुरुवात करूया. पहिला प्राणायाम आहे भ्रमरी प्राणायाम. भ्रमर म्हणजे भुंगा, या भुंगा जसा आवाज करतो तसा आवाज करायचा आहे. श्वास घेताना पण करायचा आणि सोडताना पण करायचा, पण घेताना जरा अवघड आहे म्हणून तो आता काय आपण करणार नाही. आता आपण फक्त रेचकात भ्रमरी असं त्याचा अर्थ की श्वास सोडताना फक्त भ्रमरासारखा आवाज करणार. त्याच्याकरता काय करायचं की दोन्ही नाकाने श्वास घ्यायचा आहे भरपूर. आता काय करू नका, समजून घ्या नुसतं, दोन्ही नाकाने भरपूर श्वास घ्यायचा आहे जितका घेता येईल तेवढं. आता आपल्याला सवय झालीच आहे. आणि मग भुंग्यासारखा आवाज करत श्वास सोडायचा, पण तो आवाज कसा असा सलग आला पाहिजे, एका धीम्या लयमध्ये असला पाहिजे, असं वर खाली होता कामा नाही. आणि जेवढा लांब होता येईल तेवढा लांब करायचा आहे आणि तो सहज जमेल हे लक्षात घ्या. कारण कसं, एक तर आवाज निर्माण करताना घर्षण होतं स्वरयंत्रामध्ये आणि त्यावेळेला रेचक जो आहे तो लांबतो, आपोआपच लांबतो. म्हणजे आता आपण जे दीर्घश्वसन केलं आहे ते रेचक म्हणजे श्वास सोडला आहे पाच किंवा सहा किंवा सात आठ अशा आकड्यामध्ये, आणि भ्रामरीमध्ये तर दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पर्यंत जाऊ शकतो. असा अभ्यास वाढायचं सहज जातं आणि तो आवाज पण छान वाटतो ऐकायला, तसंच आला पाहिजे. म्हणून ग्रंथात म्हटले की बाबा भ्रामरीमध्ये जरा आनंददायी वातावरण आहे म्हणून तसं आपण प्राणायाम करणार होतो. मी पहिल्यांदा करून दाखवतो, आपण फक्त बघायचं आणि ऐकायचं आहे. तीन आवर्तनं मी करणार आणि मग तुम्हालाही करायला सांगणार आहे, तेव्हा ऐकायचं आहे फक्त. साधारण कृती लक्षात आली, आपल्या डोळे मिटूनच करायचे आहे, दोन्ही नाकाने भरपूर श्वास घ्यायचा आणि अशा प्रकारचा आवाज करत श्वास सोडायचा, जितका लांब सोडता येईल तितका लांब सोडायला हरकत नाही. तयार, एकच आवर्तन करायचं पहिल्यांदा. तयार, श्वास सोडा, दोन्ही नाकडून श्वास घ्या, छाती गच्च भरा श्वास आणि भ्रामरीमध्ये रेचक करा. छान, तो ओढून तळून करायचं नाही, शरीर दम लागायला नको लक्षात घ्या. भ्रामरी केल्यानंतर लगेच पुन्हा आपलं नैसर्गिक श्वसन आलं पाहिजे. म्हणून ओढून तळून कुठल्याही गोष्टी करायच्या नाही, आपल्या मर्यादेत राहून स्थिर सुखम असणं हे लक्षात ठेवायचं. सुख करत आहे सगळीकडे. पुन्हा एक आवर्तन करायचं आहे. तयार, दोन्ही नाकाने पूरक करा, दीर्घ पूरक, भ्रामरी रेचक.
दीर्घ पूरक जमून घ्या लगेच, पूरक करा, दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा भ्रामरी रचत छान म्हटलेलं आहे. आजचा पाठ आपण 11 ओंकार म्हणून संपवणार आहोत. मी ओंकार सांगतोय माझ्या मागून म्हणायचं That's it.